संघर्ष तिथे आयुष्यभर करताना आपण पाहिलं. आपण मोस्टली गर्दीवर तुम्ही तरी लोकांचं भाग बदलल्यावरती नवीन माणसाला ऍक्सेप्ट करतं, परंतु उशाचा गुलाब आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जाऊन ज्या पद्धतीने तिथे एक गौरव निर्माण केली, भारतीय महिला फेडरेशन असेल, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये असेल, हे सर्व करताना तिने स्वतःचं जे काही नाशिकची उपचाराची शिबिरी आणि चळवळीच्या कामाची शिबिरी गेली होती, त्याचा उल्लेख पण त्या ठिकाणी केला असं पद्धतीने बॉबर ठरला. बॉबर्ट सुने पिठाळेचा विवाह तर हा तिच्या जीवनाचा एक वेगळा आणि आयुष्याला एक कलाटकी देणारा भाग होता. सर्वांना कल्पना होती की उषाचं आयुष्य हे आपल्या सर्वांना माहिती होतं, परंतु तिने ज्या पद्धतीने त्याचा स्वीकार करून आणि गव्हर्नमेंट मिटाळ्याची सुद्धा विवाह करताना ज्या पद्धतीने विचाराच्या आधाराने हा विवाह त्या ठिकाणी वाशिकमध्ये संपन्न झाला होता. जो आपण पाहतो एखाद्या चित्रपटातलं दृश्य असावं असंच ते आपण डोळ्यासमोर उभं राहतो. उद्या काय होणार आहे